नाही समजते. अहो ऐकून तर घ्या. अगं यो काय भाऊला भाऊलीचा खेळ वाटला काय? दिसतेस लई साधी पण वागणं माझ्या बी वर्तन आहे तुझं. अहो असं काही नाहीये, जरा ऐकून घ्या त्या का. अगं ए बाई, दिसते सती सावित्री वाणी पण वागणं हिंदी सिरियल सारख्या मंदिरासारखं. नाही हो, ऐकता का? एक एक मिनिट. मी भैरवी किर्लोस्कर आहे. कालिंदी नगरच्या भैयासाहेब किर्लोस्करांची मोठी सून, विश्वास किर्लोस्करांची बायको. मग म्या काय लोणचा घालू काय सगळ्याच? नसती आपत कुठची? हो, यांचा अपघाती मृत्यू झालाय. विश्वास किर्लोस्कर माझे पती, त्यांचा अपघाती मृत्यू झालाय. अच्छा 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 अच्छा, म्हणून तुला माझ्याशी सोयरीक जुळवायची आहे काय? पारे बॅटरी चार्ज बोलाय. तरी बी आपल्याला जमायचं नाही. अहो तुम्ही हुबेहूब हुबेहूब विश्वास सारखे दिसता, मला मदत कराल ना? मी काय मदत करणार? बघा, विश्वास किर्लोस्करांचा अपघाती मृत्यू झाला हे मी घरी कोणालाही सांगितलेलं नाही. कारण तसं जर का मी घरी सांगितलं असतं तर ते कोणालाही सहन नसतं झालं. म्हणून मी या सगळ्या गोष्टी घरच्यांपासून लपवून ठेवल्या. ऐकव तेवढं नवलच आहे. ए बाई, तुझा इरादा काय आहे? तुम्ही माझ्या बरोबर कालिंदी नगरला आमच्या घरी यायचं, विश्वास किर्लोस्कर बनून. पण एक गोष्ट मात्र नक्की करायची, घरच्यांशी खूप वाईट वागायचं. इतकं वाईट की घरातल्या प्रत्येक माणसाने तुमचा तिरस्कार करायला, आणि इतका तिरस्कार त्यांनी तुम्हाला स्वतः हाताला धरून घराबाहेर काढला. आणि या बदल्यात तुम्ही मागाल तेवढा मोबदला द्यायला मी तयार. नक्की पैसे नक्की मिळणार. हो बघा, तरी बी नाही जमायचं मला.